सात तारखेला ती तारीख पडणार होती, त्यानंतर आम्ही सोडणारच होतो. ते सोड म्हणल्यावर आम्हाला मजबुरीचं झालं असतं ना, आम्ही माझ्याने सोडलं असतं. 60 वर्षे झाले आम्ही झाडणार. हातात गॅस, डोक्यावर कपाट घेऊन ही सगळी मंडळी दुसऱ्या घराच्या शोधात आहेत. गेली 60 वर्ष झाली हे मुळे कुटुंब गुन्या गोविंदानं आंबील ओढ्या परिसरात नांदत होते. मात्र 60 मिनिटाच्या आतच 16 जणांचं कुटुंब आता रस्त्यावर आलंय. धंदा चालत नाही, करोना निघालाय, पावसाळा आहे, त्यांनी किती जाईना केली आमची. निदान थांबायचं तरी होतं महिनाभर, आम्ही काहीतरी केलं असतं ना. ऐन पावसाळ्यात आंबील ओढ्यातील हे घर पालिकेच्या वतीनं पाडण्यात आली. ओढ्याला चिटकून असलेले यांचं घर आता त्यांना सोडावं लागणार म्हणून सगळ्यांचे डोळे पाणावलेले दिसत आहेत. घरातील कर्तधर्ते असलेले अरविंद मुळे यांचा किराण्याचा व्यवसाय आहे. घरात 16 जणांचं कुटुंब आहे. मात्र अचानक घर सोडायला लागल्याने त्यांच्यावरही दुःखाचा डोंगर कोसळलाय. संसाराची स्वप्न बघण्याच्या वयात घरातली शेगडी डोक्यावर घेऊन घर सोडायची वेळ या मुलीवर आली आहे. शिक्षण, पाणी आणि नोकरी सोडून हेच काम करायचं का, असा प्रश्न घरातील धाकटी लेक सायली विचारतीये. सगळं सामान नेलंय, काही ठेवलं नाहीये. 15 लोक एका घरात राहतात, आता कुठं जाणार आम्ही आणि काय करणार? सगळं शिक्षण बिक्षण सोडून हेच करत बसायचं का आता आम्ही? म्हणजे घरात पैसे द्यायचे, भाडी भरायची आणि बाकीचं सगळं सोडून द्यायचं. आमचं काय आहे ते काहीच करायचं नाहीये का आता आम्ही? कुठे शिफ्ट नाही करायचे तर आम्ही आता रस्त्यावर बसून भिका मागणार. शिकल्या सवरलेल्या पोरी रस्त्यावर बसून भिका मागणार. लहान लहान मुलं आहेत इथे बघा, किती लहान लहान मुलं आहेत. जन्मले जन्मलेली मुलं सुद्धा आहेत, ते आत्ता घरं पाडलीत तिथं जन्मलेली लहान लहान मुलं आहेत. तुम्ही डायरेक्ट कसं काय येऊ शकता? या अशा मार्गानं एवढे वर्ष राहत असलेलं आपलं स्वतःचं घर निस्तनाभूत होईल, जमीन दोस्त होईल असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं, असं सुलोचनाताई सांगतायत. शिवानी पांढरे, अंबील ओढा, पुणे.